मेडल मध्ये जाण्यासाठी जे सर्वांनी मेहनत केले त्यासाठी. क्या बात है, संघाच्या हितासाठी तू खेळत असताना पाहायला मिळाला. परंतु मयूर एकंदरीत आता मात्र आता येणारी जी जिम्मेदारी आहे ती वाढत चालली आहे. आता काही बदल करणार आहेस का संघामध्ये, किंवा तुझ्या बॅटमधून अशा धावा आम्हाला पाहायला मिळतील का, तुझ्याकडून जी काय किंवा एक लय सापडली आहे ती त्या सूर गवसल्यानंतर तुझ्या बॅटमधून धावा आम्हाला चांगल्या पाहायला मिळतील का? नक्की सर, मी माझे पूर्ण प्रयत्न करेन, 100% प्रयत्न करेन धावा करण्यासाठी. आणि बाकी काही नाही, थँक्यू. तर खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला. आवता मयूर खाडे ज्याने 42 धावांची खेळी केली. धामनदेवी सार्थक इलेवन हा टीम, सार्थक इलेवन धामनदेवी टीम या टीमने जिथे ग्रुपला टॉप केलं या आपण समालोचन कक्षामध्ये वळूयात. आवाज असेल निलेजी पवार सरांचा. थँक्यू, धन्यवाद. जय सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. सर्वांचं स्वागत आहे पोलापूर तालुका प्रीमियर लीग बरोबर तिसरा दिवस पहिला पाहतोय. 6वी मॅच आपल्या समोर आणि त्या मॅचला सुरुवात होते. टॉस जिंकला या ठिकाणी रोशन इलेव्हन पोलापूर या टीमने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंगसाठी आमंत्रित केले राज दर्पण इलेव्हन. या टीमला राज दर्पण इलेव्हन टीम मैदानाच्या आतमध्ये. रवींद्र इंगवले पहिल्या मॅचमध्ये 42 धावांची तुफानी खेळी त्यांची पाहायला मिळाली आणि ते स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळते. तर नॉन स्ट्राईक एंडला विनीत सकपाळ मॅन फ्रॉम सडवली पहिला बॉल घेऊन पहिल्याच बॉल वरती एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका, चांगली सुरुवात. बॉल होईल सीमारेषा पार, मिळतील धावाचार, येईल चौकार. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय मैदानाच्या आतमध्ये. भर वेगात गोलंदाजी करणारा अयन तार्लेकर, यंगस्टार संवाद या टीमच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचं क्रिकेट मागील स्पर्धामध्ये याच मैदानामध्ये त्याने पेश केलं होतं आणि तो ठरला होता उत्कृष्ट गोलंदाज. हा पुरस्कार त्याच्या नावावरती राहिला होता. आणि आता पहिल्या बॉलवरती चौकार आला परंतु त्याच्यानंतरचा बॉल भरधाव वेगाने अधिक वेगाने त्याने टाकला गेला. तिकडे पंचांकडे अपील केलंय. बॅटची एज की नाही बॅटची ते पाहणं महत्वाचं असेल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. तिसरे पंच नॉट आउट, खेळाडू बाद नसेल, येईल हा डॉट बॉल. पहिला बॉल वरती चौकार त्याच्यानंतर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. रवींद्र इंगवले मागील मॅचचे हिरो, 42 धावांची विस्फोटक खेळ त्यांची पाहायला मिळाली. परंतु या मॅचमध्ये महत्वपूर्ण मॅच आहे. आणखीन एक वेगाने समोर बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला अलॉंग विथ द कार्पेट डीप मधून. क्षेत्ररक्षक अधिक वेगाने चेंडूवरती येईल, तदवर धाव मिळेल. केवळ एक एकरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धाव फलक जर पाहिला तर जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. 5 धावा धाव फलकावरती. सार्थक इलेव्हन धामबनदेवी केतन खाडे यांचा संघ आपण पाहिला, 2 सामने जिंकत सुपर 10 मध्ये दाखल झालाय. चांगला खेळ या अगोदरच्या मॅच मध्ये केतन खाडे मयूर खाडे यांच्या पाहायला मिळाला. केतन खाडे यांचा संघ मयूर खाडे यांनी दमदार इनिंग पेश केली, कॅप्टन इनिंग त्याने पेश केली आणि संघाला विजय मिळून दिला गेला होता. आता पाहूया या मॅचमध्ये रवींद्र इंगवले यांनी देखील चांगली खेळी केली आहे, कॅप्टन ते देखील आहेत. पहिल्या मॅचमध्ये आपण संदीप कदम यांची खेळी पाहायला मिळाली. या मॅचमध्ये आपण पाहूया आता रवींद्र इंगवले कशा पद्धतीने खेळी करताना पाहायला मिळतात. परंतु लक्ष असेल विनीत सकपाळवरती देखील. सूरज गायकवाडने देखील चांगली या बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, म्हणजे कर्णधार ज्यांची ज्यांची चांगली भूमिका त्यांनी पार पाडली आहे. या मॅच मध्ये पाहूया आता विनीत सकपाळ बॅटिंग साठी. पहिला हा बॉल बॅटची एज घेतली, चेंडू हा बेत आहे, झेल होणार का तिकडे. आयन तार्लेकर बॉल खाली आणि झेल टिपलाय, पहिला धक्का बसतोय राज दर्पण इलेव्हनला. विनीत सकपाळ बाद.
मैदानाच्या आतमध्ये शुभम मुतेकर बॅटिंगसाठी दाखल झालाय. कापडे खुर्द गावचा हा खेळाडू जो आज खेळतोय आपण पाहिलं तर राजदर्पण इलेव्हन या टीम मध्ये त्याने अर्धशतक जर नोंदवलं त्याच्यासाठी 10,000 रुपयाचं कॅश प्राईज आमच्या हातामध्ये आलंय मंगेश बेलोस यांच्या माध्यमातून. 50 धावा जर पूर्ण केल्या तर 10,000 रुपयाचं कॅश प्राईज मंगेश बेलोससाठी मंगेश बेलोस यांच्या माध्यमातून आलंय. शुभम मुतेकर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. हा बॉल शरीराचा वेध घेताना आपण पंचांकडे अपील केलंय परंतु पंचांनी अपील फेटून लावले. कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल धावसंख्या जर पाहिली तर 5 वरती स्थिरावली आहे. 1 विकेट माघारी परतली आहे. विरीत चकपाट 0 वरती बाद झालाय. मोठा धक्का बसलाय राजदर्पण इलेव्हन या टीमला. दर्पणजी दरेकर यांचा हा संघ आपण पाहतोय. या संघाच्या माध्यमातून त्यांनी हा संघ जर आज या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलाय आणि संपूर्ण जिम्मेदारी रवींद्र इंगवले यांच्या खांद्यावरती आहे. आता देखील कॅप्टन डॉग खेळावा लागेल. कॅप्टन इनिंग त्यांना पेश करावी लागेल. पहिल्या मॅच मध्ये जशा प्रकारे बॅटिंग त्यांनी केली होती तब्बल 39 धावांची एक विस्फोटक इनिंग त्यांनी पेश केली होती परंतु शुभम मुतेकरकडे सर्वांचं लक्ष असेल. हा बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफ शॉर्ट मिड ऑफला सूरज गायकवाड पाहायला मिळाला तिकडे बचावला गेलाय. चांगली फिल्डिंग चांगला बॉल स्टॉप केला. 1 धाव आली 1 रिचामध्ये त्याने स्कोर कार्ड पुढे गेला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अय्यन तारलेकरचा वेग या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिलं षटक संपलं 1 गडीबाद धाव फलकावरती धावा आहेत त्या केवळ 6 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी अय्यन तारलेकरची पाहायला मिळाली आहे. धाव फलकावरती 6 धावा 1 गडीबाद 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. सर्वांचं स्वागत असेल या दिवस रात्र असणारी स्पर्धा प्रकाश ज्योतातील पहिली स्पर्धा पोलादपूर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एवढी मोठी स्पर्धा पोलादपूर तालुक्यासाठी आपण या सहाणे ग्राउंडवरती देखील सिद्धेश शेट यांच्या माध्यमातून एक बहारदार स्पर्धा आपण पाहिली. गाव टू गावची टीम पाहिल्या त्याच्यानंतर असोसिएशनच्या टीम आणि आता पुन्हा एकदा आपण पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सार्थक सुतार गोलंदाजी मार्क वरती यंगस्टार पोलादपूर यांच्या माध्यमातून एक बहारदार आयोजन पाहायला मिळते. बॅटिंग साठी शुभम मुतेकर. 50 धावा पूर्ण केल्या तर 10,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. मंगेशजी बेलोस यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज. सिद्धेश महाडिक साहेब यांचं आगमन झालंय. देवपूरचे सरपंच सन्माननीय सिद्धेशजी महाडिक साहेब आपला हार्दिक असं स्वागत असेल. मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती या आणि आपला या स्पर्धेचा आनंद घ्या. तसेच सन्माननीय संदीप सुकाळे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. मी विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती या. हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. शुभम मुतेकरच्या बॅट मधून हा फटका. 1 धाव आली 1 रिच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेलाय. 7 आकड्यावरती चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. रोशन इलेव्हन या टीमच्या माध्यमातून पहिलं षटक अय्यन तारलेकरचं पाहायला मिळालं. त्याने केवळ 6 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. सार्थक सुतार गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. मागील मॅच मध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. एक युवा खेळाडू आहे, युवा टॅलेंट खेळाडू. आपण पोलादपूर तालुक्यामध्ये चांगली कामगिरी करताना नेहमीच पाहायला मिळालेत. पोलादपूर तालुक्याची नंबर 1ची स्पर्धा अर्थातच पीटीपीएल पर्व तिसरा आपण पहिला दिवस पाहतोय, पहिली रात्र पाहतोय आणि या 6वा सामना मैदानाच्या आतमध्ये. रवींद्र इंगवले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. पहिल्या मॅच सारखी बॅटिंग करावी लागेल. संघ थोडासा अडचणीत सापडला या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकात केवळ 6 धावा आल्या परंतु आता या षटकामध्ये धावा गोळा कराव्या लागतील. चेंडू बाउन्स होता त्यावरती प्रहार केलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल 4 धावांसाठी या चौकार. दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी विरुद्ध जोया 11 सरई. चला दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचे. पहिला डाव इथं संपेल. पहिला 6 ओव्हर संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती सार्थक सुतार. या चेंडूवरती वा नेत्रदीपक फटका रवींद्र इंगवले यांच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला. नो बॉल वरती षटकार.
आतमध्ये खेळावा लागेल. रवींद्र इंगवले एक विकेट माघारी परतले. विनीत सकपाळ शून्यावरती बाद झाल्यानंतर संपूर्ण सूत्र हातात घेताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या जोडीला शुभम होते करालाय. नो बॉल वरती सात. पुढचा बॉल आहे फ्री हिटचा. प्रकाश झोतातील ही स्पर्धा आपण पाहतोय आणि त्याचं संपूर्ण श्रेय सन्माननीय आदरणीय सिद्धेश शेठ साहेब आणि विनायकजी दीक्षित साहेब यांना दिलं जाईल. कारण पोलादपूर तालुक्यामध्ये वेगळं काहीतरी करायचंय, वेगळी स्पर्धा आणायची आहे, नंबर वन ची स्पर्धा आम्हाला करायची आहे. आमची पीटीपीएल, आमचा उत्सव, आमचा सण, आम्हाला दिमाग का साजरा करायचा आहे. त्यासाठी ही प्रकाश झोतातील स्पर्धा आदरणीय सिद्धेश शेठ साहेब आणि विनायकजी दीक्षित साहेब यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. त्यांचे आभार मानूयात, त्यांचे त्यांचं कौतुक करूयात, त्यांचं अभिनंदन करूयात. कारण एवढी मोठी स्पर्धा, प्रकाश झोतातील स्पर्धा आपल्या समोर घेऊन आले. पुढचा बॉल सार्थकचा ब्लॉक खोल चेंडू आहे. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. स्वतःच्या बरोबरमध्ये चेंडू अडवला जाईल, तिकडे मात्र डायरेक्ट हिट बचावलाय शुभम होतेकर. चुकी झाली, एक धावाली दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण केली आहे. अशा प्रकारच्या चुका मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या पुढे गेली आहे 21 आकड्यावरती. मी विनंती करेल राजदर्पण टीमला, आपण खेळाडू कक्षामध्ये बसा. सार्थकने जर या षटकामध्ये विकेट मिळवली तर शुभम यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आले. पुढचा बॉल घेऊन सार्थक सुतार, एक युवा टॅलेंटेड खेळाडू. हा ड्राईव्ह पाहायला मिळते लॉंग ऑफ मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. एकरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 22 आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये धावा आल्यात. रवींद्र इंगवले यांची फटकेबाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. शुभम मुतेकर चांगले साथ देतोय. एकरी दोन्ही धावांवरती शुभम मुतेकर भर देतोय. तर रवींद्र इंगवले मोठे फटकेबाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये आणि ते करावं लागेल. एक मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. या अगोदरची मॅच आपण पाहिली, तिकडे धावांचा पाठलाग होऊ शकला नाही. आता मात्र चेंडू हवेत उडवला गेलाय. तिकडे क्षेत्ररक्षक बॉल खाली, झेल होणार का, झेल ड्रॉप. आणि कॅच कोणाचा सोडलाय तर रवींद्र इंगवले यांचा कॅच सुटलाय. बंटी शेलार अशा चुका कमी करतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता ही मोठी चूक केली आहे. त्याच्या हातातून हा झेल निसटलाय. चांगला क्षेत्ररक्षक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बंटी शेलार. चांगलं क्षेत्ररक्षण करण्यासाठी नेहमी जाणला जातो, परंतु झेल सुटलाय. रवींद्र इंगवले यांना जीवदान मिळाले. षटक संपले, दोन षटकांचा खेळ संपलाय. एक गडी बाद 23 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये धावा आल्या त्या 17 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालंय. एक गडी बाद झालाय, 23 धावा धावफलकावरती आहेत राजदर्पण 11 या टीमच्या. आता इथून पुढे 4 षटकांचा खेळ बाकी आहे. या 4 षटकामध्ये धावा त्यांना जमा कराव्या लागतील. कशा पद्धतीने धावा बनवल्या जातील, रवींद्र इंगवले यांच्याकडे सर्वांचं लक्ष असेल. संपूर्ण राजदर्पण 11 टीम म्हणत असेल की जास्तीत जास्त धावा बनवू देत, कारण एक मोठी स्पर्धा आहे आणि महत्वाची मॅच आहे. जो जिंकेल तो ग्रुपला टॉप करेल, बी ग्रुपला. अ ग्रुप मधून आपण पाहिला सार्थक 11 दामन देवी. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल जुळ्या 11 चरई आणि त्यांच्या विरोधात नागेजदा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी अशी मॅच होईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 23 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसऱ्या संघाचं तिसरं षटक घेऊन यंग स्टार संवाद या संघाचा गोलंदाज आज खेळतोय तो रोशन 11 या टीम मध्ये आयान तार्लेकर. पहिलाच ब्लॉक बॉल माहित पाहिला तर ब्लॉक होल टाकला गेलाय. तिकडे मात्र थांबवण्याचं काम केलंय, जखडून ठेवलं या पहिल्याच बॉल वरती रवींद्र इंगवले यांना. प्रचंड वेग आणि वेगात गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू आयान तार्लेकर. भर वेगात गोलंदाजी ही त्याची खासियत राहिली आहे. पुढचा बॉल घेऊन आयान तार्लेकर, पहिलाच बॉल डॉट आलाय. हा चेंडू आता मात्र यंग लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग केलाय. पंच सचिन सावंत आमच्याकडे बघतायत, सांगतायत व्हाइट बॉल अभांतर स्वरूपाची. धाव धाव फलकावरती जोडली जाते. धाव फलक एकने वधारतोय, पुढे जातोय 24 आकड्यावरती. 24 धावा धाव फलकावरती. सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सरांचा आवाज तुम्ही आजच्या दिवसामध्ये ऐकला. पुढील 4 दिवस जयजी भोसले सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. अनेक नवनवीन समालोचक देखील या स्पर्धेला भेट देतील. आणखीन एक वेगाने टाकलेला बॉल ऑन साइडला खेळलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो, एक तर पूर्ण केली आणि एका धाब्यावरती समाधान मानावं लागते. एक धावाली एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी ही स्पर्धा यंगस्टार पोलादपूर यांच्या माध्यमातून एक बहारदार नियोजन प्रकाश झोतातील स्पर्धा, दिवस रात्र असणारी स्पर्धा. आज या संघ आज जर पाहिलं तर ही 6वी मॅच आपल्यासमोर, त्याने पहिल्या मॅच पासून सगळे सामने शेवटच्या बॉल पर्यंत घेताना जाताना पाहायला मिळालेत.
सर्व संघ तेवढे ताकदीचे तेवढ्या समान ताकदीचे आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा सज्ज होईल अयान तार्लेकर गोलंदाजी मार्गवरती मैदानाच्या आतमध्ये सामना आपण पाहतोय. रोशनी इलेव्हन आणि त्यांच्या विरोधात राजदर्पण या दोन संघादरम्यान ही लढत सहावा सामना क्रमांक सहावा. अधिक वेग प्रचंड वेग पाहायला मिळाला. पहा आयन तार्लेकरचा वेग मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल शुभम मुतेकरला देखील थांबवलं गेलंय. शुभमसाठी पारितोषिक मंगेश बेलोस यांच्याकडून अर्धशतक जर खेळ केले तर 10,000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी उपस्थित झाले. 10,000 रुपयाचं कॅश प्राईज. आज आपण दोन अर्धशतक पाहिली. पहिलं अर्धशतक आपण पाहिलं विश्वनाथ आगोंडेचं, दुसरं अर्धशतक आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये अजिंक्य पवारचं. दोन अर्धशतक या स्पर्धेमध्ये आतापर्यंत नोंदवली गेलेत. हा चेंडू भरदा वेगाने कीपरला बीट, बॅट्समनला बीट आणि बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. 22 च्या रूपामध्ये 4 धावांसाठी चौकार. चुका चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये. भरदा वेगाने गोलंदाजी आयन तार्लेकरची या षटकात देखील पाहायला मिळते. आणि तिकडं शुभम मुतेकरला बीट केलं, कीपरला देखील बीट करत चेंडू मार्गस्थ झाला 4 धावांसाठी चौकाराला. धावफलक जर पाहिला पुढे गेला जाऊन पोहोचलाय 29 आकड्यावरती 29 धावा धावफलकावरती. विकास शेठ गोगावले कक्षा आपण पाहतोय. तिकडे देखील प्रेक्षकांची गर्दी आहे. निलेशदादा कोळसकर प्रेक्षक कक्षामध्ये प्रेक्षक पाहतायत. इथं मात्र बॅटची एज घेतली. चेंडू कव्हरच्या दिशेने खेळला. तिकडे क्षेत्ररक्षक भाऊ सूरज गायकवाड स्वतः कर्णधार तिकडे पोहोचतोय. एकच धाव मिळेल. एकरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल जाऊन पोहोचले 30 धावांवरती 30 धावा. प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी पाहायला मिळते. जिकडे तिकडे प्रेक्षकच आपण पाहतोय. आमदार श्री भरतशेठ गोगवले प्रेक्षक कक्षामध्ये देखील प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय आज रात्र दिवस रात्र असणारी स्पर्धा. कोल्हापूर तालुक्यातील एक मोठी स्पर्धा आणि नामांकित स्पर्धा PTPL कोल्हापूर तालुका प्रीमियर लीग. कोल्हापूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी यंगस्टार कोल्हापूर यांच्या माध्यमातून असणारी स्पर्धा आज आपल्या भेटीला आली आहे. ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. परंतु आयन तार्लेकर याचा चेंडू आला आणि त्याला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर मिडविकेटच्या डोक्यावरून. रवींद्र इंगवले यांचा चांगला फटका षटकार. आता मात्र चांगला फटका, टायमिंग चांगलं होतं आणि त्यावरती फटका जो पाहायला मिळाला रवींद्र इंगवले यांच्या बॅटमधून हा फटकाला. धावसंख्या पुढे गेली 6 धावांनी. धावफलक वधारला पुढे गेला 36 आकड्यावरती 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 36 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 देखील संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 36 धावा 12 ची सरासरी 3 षटकामध्ये जी राखली आहे. 36 धावा धावफलकावरती आहेत. पुढची मॅच आपण पाहणार आहोत जोया 11 चरई विरुद्ध नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी या दोन टीम दरम्यान नेक्स्ट मॅच सामना क्रमांक 7 तुमच्या भेटीला येईल. नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी आणि त्यांच्या विरोधात जुए 11 सरई ही टीम खेळताना पाहायला मिळेल. 3 षटक संपलेत. पहिल्या 3 षटकामध्ये आपण पाहिलं, पहिलं षटक आपण 6 धावांचं पाहिलं आर्यन तार्लेकरचं. दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर सार्थक 17 धावा दिल्या, मागडा ठरला थोडासा. आणि पुन्हा एकदा आयन आला आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या 15. इथून मात्र आता मोमेंटम चेंज झालाय. 2 षटक पहिलं षटक 6 धावांचं पाहिलं, त्याच्यानंतर दोन्ही षटक मागणी ठरली. 15 धावा आल्या त्याच्यानंतर 17, असे 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 36 धावा. एक घडी बाद 36 धावा 36 धावांची भागीदारी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावफलकावरती 36 शुभ मुतेकर याच्या 50 धावांसाठी 10,000 रुपयाचं कॅश प्राईज. मंगेशजी बेलोसे यांच्याकडून आलंय 10,000 रुपयाचं कॅश प्राईज. 50 धावा शुभ मुतेकरने पूर्ण केल्या. कापडे विभाग प्रीमियर लीग अक्षरशः या खेळाडूने शुभ मुतेकरने गाजवली. तिकडे अष्टपैलू कामगिरी करत मालिकवाऱ्याचा हकदार ठरला होता. ड्रिंक्स ब्रेक मध्ये कॅप्टन सोडून कोणताही खेळाडू जाऊ शकतो मैदानाच्या आतमध्ये, याची नोंद घ्या. कॅप्टन सोडून कोणताही खेळाडू
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सागर पवार गोलंदाजी मार्क वरती पहिलाच बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑन मध्ये फटका खेळलाय तिकडे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय धाव मिळेल ती केवळ एक धावफलक वरती एक धाव आली धावफलक एकने पुढे जाताना पाहायला मिळेल गोलंदाजी मार्क वरती सागर पवार आलाय एक डावखोऱ्याचा गोलंदाज मागील वर्षी रुद्रांश इलेव्हन साखर या टीम मध्ये या खेळाडूला आपण पाहिलं तिकडे चांगला परफॉर्मन्स या खेळाडूचा पाहायला मिळाला होता परंतु आज रोशन इलेव्हन या टीम मध्ये तो खेळताना पाहायला मिळतोय किनेश्वर गावचा हा खेळाडू सागर पवार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतोय पहिला चेंडू जर पाहिला तर एक धाव आली त्याच्यावरती चौथ्या षटकासाठी त्याला आमंत्रित केलं आणि चांगली ज्या ज्या वेळेला त्याला संधी मिळाली त्या त्या वेळेला त्यांनी कुठल्याही संघातून त्याने संधीचं सोनं केलंय परंतु आज तो रोशन इलेव्हन या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतोय हा बॉल टप्पा पडल्यानंतर गुडलाईन स्पॉट वरतून वळण घेतला आणि किपरच्या दिशेने गेला डॉट बॉल जो येताना पाहायला मिळतोय चॅम्पियन स्पोर्ट्स बहाडचे एस एस स्पोर्ट्सचे सॉरी एस 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 स्पोर्ट्सचे शोएब अंतुले यांचं आगमन होतोय आपलं हार्दिक असं स्वागत शोएब भाई या व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत एस एस स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा शोएब भाई अंतुले आपलं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यातील एक मानाची सन्मानाची स्पर्धा पीटीपीएल पर्व तिसरा दिवस पहिला आपलं हार्दिक असं स्वागत सागर पवार गोलंदाजी मार्क वरती पहिला हा बॉल ब्लॉक खोल चेंडू टाकला पाहायला मिळाला लोअर फुल टॉस होता त्यावरती समोरच्या दिशेने ड्राईव्ह पाहायला मिळतोय तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचेल तद्वर एक धाव आली एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय जाऊन पोहोचतोय 38 आकड्यावरती 38 धावा फलकावरती टेनिस क्रिकेट डॉट इन वरती तुम्ही स्पर्धा पाहताय आणि जे पाहताय त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकॉनला हिट करा कारण हक्काचं चॅनेल टेनिस क्रिकेट डॉट इन आपण त्यांच्या माध्यमातून चार कॅमेऱ्यांशी ही स्पर्धा आपण पाहतोय पीटीपीएल पर्व तिसरं पुढचा बॉल घेऊन सागर पवार या बॉल वरती फटका शुभ मुतेकरच्या बॅट मधून तिकडे जेल टिपलाय आणि शुभ मुतेकर बाद होताना पाहायला मिळतोय दुसरा धक्का राजदर्पण इलेव्हन या टीमला खेळाडू बाद दुसरा धक्का बसतोय राजदर्पण इलेव्हन या टीमला शुभ मुतेकर धावा त्याने केवळ केल्या त्या आपल्या या खेळीमध्ये सात धावा त्याने बनवल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये विजय तळेकर मॅन फ्रॉम निवे गावचा आणखीन एक चांगला खेळाडू विस्फोटक खेळाडू मैदानात दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये विजय तळेकर रवींद्र इंगवले यांच्या सोबत बॅटिंग करतायत आता धावसंख्या स्थिरावली आहे धावसंख्या 38 आकड्यावरती 38 वरती 2 राजदर्पण इलेव्हन या टीमची धावसंख्या पाहायला मिळते या स्पर्धेचा प्रथम क्रमांक 115,555 व आकर्षक पीटीपीएल ट्रॉफी दिली जाते आणि ही स्पर्धा चर्चेत आहे कारण या स्पर्धेमध्ये यावर्षी मालिकेवीरासाठी अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी दिली जाते कोळसकरांच्या माध्यमातून दिली जाते तसेच यंगस्टर परिवाराच्या माध्यमातून बाईक दिली जाते पहिल्याच बॉल वरती आल्या फटका तर खेळ आहे तिकडे फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉल खाली आणखीन एक विकेट खेळाडू बाद होताना पाहायला मिळेल विजय तळेकर आउट प्रतीक सुर्वे आणि भाऊ सुर्वे यांच्या माध्यमातून रवींद्र इंगवले यांच्या प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज देताना पाहायला मिळते प्रतीक सुर्वे आणि भाऊ सुर्वे यांच्या माध्यमातून भाऊ सुर्वे यांच्या माध्यमातून पारितोषिक आले रवींद्र इंगवले यांच्या प्रत्येक षटकाराला 300 रुपयाचं कॅश प्राइज परंतु इथं गोलंदाज सागर पवार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील त्याच्या नावावरती होईल का पाहावं लागेल 2 विकेट त्याने मिळवल्या एक शुभ मुतेकरला माघारी परतवलं तर आता विजय तळेकरला माघारी परतवलं परंतु मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर आलाय ओमकार पालकर मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक आतापर्यंत पाहिली आहे परंतु पहिली हॅट्रिक सागर पवारच्या नावावरती होईल का हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती सागर पवार या बॉल वरती फटका आलाय हो आणि इथं ओमकार पालकर यांच्या बॅट मधून लांबच लांबवरचा खणखणीत दणदणीत षटकार मी विनंती करेल राजदर्पण इलेव्हन टीमला की आपण खेळाडू कक्षामधूनच आणा
आणि समोर जे खेळाडू कक्ष व्यासपीठाच्या समोर सर्व आपले आयोजक देखील असतील त्यांनी व्यासपीठावरून मॅचचा आनंद घ्या. धावफलक जर पाहिला तर 44 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय, 44 धावा धावफलकावरती आहेत, 44 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय, 5 चेंडूमध्ये 2 धावा केवळ खर्च केल्या होत्या परंतु शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला ओमकार पालकरच्या बॅटमधून तो आला. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय तो 44 आकड्यावरती, 44 धावा धावफलकावरती आहेत म्हणजे 11 सरासरी आहे. 11 सरासरीनं धावफलक राज दर्पण 11 टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मंगेजी बेलोस यंगस्टारचे सर्वे सर्वा आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेष मेहनत त्यांची देखील या स्पर्धेसाठी राहिली आणि यंगस्टार ची घोषणा झाली त्याच्यानंतर जे काही स्पर्धा आल्या पीटीपीएल पर्व पहिलं आणलं, दुसरं आणलं आणि तिसरं देखील आणलं. यंगस्टार परिवाराच्या माध्यमातून ही बहारदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. पाचव्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती मयूर कदम आलाय. आणखीन एक चांगला खेळाडू चांगला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पाचवं षटक वैयक्तिक पहिलं संघाचं पाचवं षटक, मयूर कदम गोलंदाजी मार्गवरती. पहिला बॉल रवींद्र इंगवलेसाठी आलाय आणि त्याला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंगॉनच्या डोक्यावरून खणखणीत असा षटकार. प्रत्येक षटकारासाठी भाऊ सुर्वे यांच्याकडून 300 रुपयाचं कॅश प्राइज झालं होतं आणि हा पहिला षटकार रवींद्र इंगवले यांच्या बॅट मधून आलाय. 6 धावांनी धावफलक पुढे गेला, जाऊन पोहोचला 50 धावांवरती. राज दर्पण 11 टीमची धावसंख्या 50 धावा धावफलकावरती. अर्धशतक नोंदवलं गेलंय संघाचं, 50 धावा पूर्ण झाल्यात. रवींद्र इंगवले एक हाती किल्ला लढवत आहेत, एक हाती झुंज देताना पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग त्यांची आजची पाहायला मिळाली या मॅच मध्ये देखील. हा बॉल यॉर्कर पद्धतीचा, इथं मात्र बॅटची एज घेतली आणि यष्ट्यांच्या मागे अप्रतिम झेल टिपलाय. खेळाडू बाद होतोय तो. तिसरा राज दर्पण 11 टीमला धक्का बसतोय. रवींद्र इंगवले बाद. पन्नास धाबांवरती 4 खेळाडू बाद झालेत. चौथा धक्का बसलाय राज दर्पण 11 टीमला. बाद होताना पाहायला मिळतात रवींद्र इंगवले. धावा केल्यात या मॅच मध्ये 14 बॉल त्यांनी फेस केले आणि 31 धावा बनवल्यात. 31 धावा ज्या बनवल्या गेल्यात. उमेश मैदानाच्या आतमध्ये उमेश सकपाळ गोलंदाजी मार्क वरती. गांजवणे गावचे खेळाडू अनुभवी खेळाडू आहेत, वय वर्ष 40+ तरी देखील अजूनही तो जो तो जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो. अनेक खेळाडू पोलादपूर तालुक्यामध्ये या असोसिएशनला खेळतात जे 40+ देखील झालेत आणि जे अजून मी नाव घेतलं 50+ असणारे खेळाडू देखील. गोविंद केसरकर जे नरवीर देवळे संघाच्या माध्यमातून त्यांना पाहायला मिळतो. परंतु मैदानाच्या आता उमेश सकपाळ दाखल झालेत. उमेश सकपाळ बॅटिंगसाठी 6व्या क्रमांकावरती उमेश सकपाळ यांना आमंत्रित केले, त्यांना संधी मिळाली 6व्या क्रमांकावरती. या संधीचं सोनं त्यांना करावं लागेल. काहीचे चेंडू शिल्लक आहेत, तिथून फटकेबाजी येणं आवश्यक आहे. परंतु हा चेंडू खाली राहिलाय, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये, डॉट बॉल. हे त्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी मयूर कदमची पाहायला मिळते. धावसंख्या 50 वरती थांबली आहे. आता इथून पुढे चेंडू शिल्लक आहेत ते 9 बॉलमध्ये किती धावा बनवणार, किती धावांचा टार्गेट सेट केलं जाईल. एक मोठी मॅच आहे, जो जिंकेल तो ग्रुपला टॉप करेल. पुढचा बॉल मयूर कदमचा. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळलाय तिकडे बंटी शेलार आहे. आता मात्र कोणतीही चुकी करणार नाही. आणखीन एक विकेट उमेश सकपाळ बाद. आणखीन एक धक्का, 5 खेळाडू बाद झालेत राज दर्पण 11 या टीमचे आणि उमेश सकपाळ देखील 0 बाद होताना पाहायला मिळत आहे. चांगलं षटक मयूर कदमचं हे देखील पाहायला मिळालंय. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी, परंतु या अगोदरच्या मॅच मध्ये मयूर कदम पाहायला मिळाला नव्हता, परंतु या मॅच मध्ये तो आता तो दाखल झालाय आणि चांगली गोलंदाजी करतोय. एक षटकारासाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज भाऊ सुर्वे यांच्या माध्यमातून आलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश दाबेकर, देवाश ग्राफिक्सचे मालक आणि हे सर्व होल्डिंग बॅनर पाहतायत त्यांच्या माध्यमातून नेहमीच पोलादपूर तालुक्यामध्ये बनवले जातात आणि एक चांगले खेळाडू देखील आहेत असे अविनाश दाबेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. 7व्या क्रमांकावरती त्यांना संधी मिळाली आहे. कशा पद्धतीने खेळ करणार त्यांच्याकडे देखील लक्ष असेल. अविनाश दाबेकर 7व्या क्रमांकावरती दाखल झाले. धावसंख्या स्थिरावले 50 वरती 5 खेळाडू बाद झालेत. चांगलं षटक हातावतोय मयूर कदम. 5व्या षटकामध्ये तो
पहिल्या मॅच मध्ये नव्हता, परंतु या मॅच मध्ये आपली जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करताना देखील तो पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन मयूर कदम, या बॉल वरती फटका फसलाय, आणखीन एक विकेट मिळू शकते. आयन तारलेकर बॉल खाली आणि आणखीन एक विकेट. अविनाश दाभेकर शून्यावरती बाद. भाऊ सुर्वे यांच्याकडून कोणत्याही फलंदाजाने षटकार मारला, राज दर्पणच्या टीम मध्ये कोणत्याही फलंदाजाने षटकार मारला तर 300 रुपयाचं कॅश प्राइज आले. विनयजी दीक्षित यांचा वाढदिवस उद्याच्या दिवसामध्ये आज तो साजरा केला जाणार आहे, त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आमच्या सर्व कॉमेंट्री बॉक्स पंचांच्या वतीने, सर्व लाईव्हच्या टीमच्या वतीने त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मयूर कदम देखील हॅट्रिक वरती, नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दिलराज ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये, जो मात्र आपण पाहतो जोगेश्वरी गाडी, तर हा संघाचा अष्टपैलू खेळाडू 8व्या क्रमांकावरती दाखल झालाय दिलराज ठोंबरे. मागील काही स्पर्धांमध्ये प्रभावित कामगिरी या खेळाडूची पाहायला मिळाली. तो बॅटिंगसाठी हॅट्रिकचा बॉल, आणि हा बॉल इथं जर पाहिला तर ऑफस्टिकच्या बराच बाहेर आहे. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. अभ्यंतर स्वरूपाची धाव धावफलकावरती. आता एकने पुढे जाते. 51वरती 6 खेळाडू बाद झालेत राज दर्पण 11 या टीमचे. मयूरने या षटकामध्ये 3 विकेट घेतला, या अगोदरच्या सागर पवारने 2 विकेट, म्हणजे 2 षटकामध्ये 5 खेळाडू बाद झालेत. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. मयूर कदमचं हे षटक निर्णायक षटक आहे. फटका फसलाय, आणखीन एक विकेट मिळू शकते, आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये जेल टिपला मयूर कदमची अफलातून गोलंदाजी. केवळ धावा खर्च केला त्याने 6, आणि 7 धावा खर्च केला आणि विकेट आल्या त्या षटकामध्ये 4. अफलातून गोलंदाजी मयूर कदमची पाहायला मिळते. 51वरती 7 खेळाडू बाद झालेत राज दर्पण 11 या टीमचे. 7 खेळाडू बाद झालेत राज दर्पण 11 टीमला. 7वा धक्का बसलाय. मैदानाच्या आतमध्ये दिलराज ठोंबरे देखील कोणती मोठी कामगिरी केली नाहीये, ते देखील बाद झालेत 0वरती. एकही धाव बनवली नाहीये. षटक संपलंय, 5 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 51 धाव आहेत. 51वरती 7 ही परिस्थिती. त्यामध्ये जर पाहिलं तर 34 धावा रवींद्र इंगवले यांच्या एकट्याच्या धावा आहेत 34 धावा, परंतु त्याच्यानंतर एकही फलंदाज खेळपट्टीवरती थांबला नाहीये, मोठी धावसंख्या बनवली नाहीये. म्हणून राज दर्पण 11 संघ 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस 51वरती 7 बाद. सन्माननीय आदरणीय पोलादपूर नगरपंचायत नगरसेवक स्वप्निलजी भुवड साहेब यांचे देखील आगमन झालंय. मी विनंती करेल स्वप्निल भुवड साहेबांना आपण व्यासपीठावरती या, आपलं हार्दिक असं स्वागत असेल बॅटिंग साठी. यश हुंडेकर आलाय मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला चांगला फटका खेळला, तिकडे क्षेत्रक्ष थोडासा फंबल झाला. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. 6व्या षटकाचा खेळ, पहिल्या बॉल वरती 2 धावा वैयक्तिक, दुसऱ्या संघाचं शेवटचं षटक. सागर पवार गोलंदाजी मार्क वरती आलाय आणि पहिल्याच बॉल वरती आल्या 2 धावा. बॅटिंग साठी यश आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर ओमकार पालकर ही जोडी मैदानामध्ये. ओमकार पालकर यांना आता बॅटिंग करावी लागेल. शेवटचे 5 बॉल आहेत, 5 बॉल मध्ये 2 मोठे फटके आले तर एक सन्मानपूर्वक धावसंख्येकडे वाटचाल राज दर्पण 11 या टीम होऊ शकते, आणि ते मैदानाच्या आतमध्ये त्यांना करावं लागेल. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या जर पाहिली तर 53 या आकड्यावरती आहे. 53 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल ब्लॉक खोल पद्धत चेंडू होता लॉंग आउट मध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे आयन तारलेकर पाहायला मिळतो, तिकडे एक धाव घेतली, दुसरा प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. या धावा येणं महत्वाचे आहेत. एकेरीचं दुहेरीत कन्वर्जन, एकेरीचं दुहेरीत रूपांतर होताना पाहायला मिळाले आणि 2 धावांनी धाव फलक 55वरती जाऊन पोहोचलाय 55. बालाजी हॉटेल यांचा आम्ही आभार मानू, मयूर मोरे हॉटेल यांचा आम्ही आभार मानू, कारण त्यांचं देखील सहकार्य या स्पर्धेसाठी नेहमीच सालाबतप्रमाणे या वर्षी देखील लाभले. बालाजी हॉटेल आणि मोरे हॉटेल विशेष करून आभार, कारण त्यांचं देखील सहकार्य नेहमीच आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल सागर पवारचा, या बॉल वरती फटका लॉंग ऑनच्या दिशेने, मोठा फटका ओमकार पालकर यांच्या बॅट मधून, संघर्षमय करणारा षटकार.
या षटकारासाठी देखील प्रणव पालकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय ओमकार पालकरसाठी आणि 300 रुपये भाऊ सुर्वे म्हणजे तब्बल 800 रुपयाचं कॅश प्राइज जे दिलं जाईल ते म्हणजे ओमकार पालकरला. धावसंख्या पुढे गेली 61 याकड्यावरती 61 61 धावा धाव फलकावरती आहेत. 6व्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही जर चेंडू पाहिले तर 3 बाकी आहेत. शेवटचे 3 चेंडू पहिल्या डावातील पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 3 बॉल अजूनही शिल्लक 61 वरती धावसंख्या जी पाहायला मिळते. पुढचा बॉल सागर पवारचा फुल टॉस आहे त्यावरती फटका खेळलाय परंतु तिकडे आयान तार्लेकर कोणतीही चुकी करणार नाही सहज सोपा जेल ओमकार पालकर देखील बाद. 2 षटकार ओमकार पालकरचे आलेत. सन्माननीय अप्पा पार्टी साहेब यांचं आगमन झाले. उपशहर प्रमुख शिंदेगट सन्माननीय अप्पा पार्टी साहेब आपलं हार्दिक असं स्वागत. मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती या आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पीटीपीएल पर्व 3 क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा प्रवीण पांडे मैदानाच्या आतमध्ये. जोगेश्वरी गाडीतळ संघाकडून आम्ही नेहमीच त्यांना पाहिलंय परंतु आज राज दर्पण 11 या टीमसाठी शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि तिकडे फटका खेळलाय चेंडू हवेत आणखीन एक विकेट मिळेल का पाहावं लागेल. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉल खाली परंतु त्याच्या हातातून जेल निसटलाय. 2 धावा आल्यात या देखील धावा महत्वाच्या ठरू शकतात. धावसंख्या आता पुढे गेली 63 याकड्यावरती 63 धावा धाफलकावरती. शेवटचा बॉल या षटकातील. मी विनंती करेल टॉस साठी जोया 11 सरई आणि नागे दादा दरेकर स्पोर्ट फाउंडेशन कोंडवी. चला दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये. शेवटचा बॉल पहिली इनिंग आणि पहिल्या इनिंग मधील हा शेवटचा चेंडू. या बॉलवरती फटका प्रवीण पांडेच्या बॅट मधून आला एक महत्वाचा आणि एक चांगला फटका शेवटच्या बॉलवरती का होईना परंतु ठोकलाय षटकार प्रवीण पांडेच्या बॅट मधून. धावसंख्या 6 ने पुढे जाते. एकोणसत्तर धावा धाव फलकावरती बनवल्यात. 6 षटकांच्या समाप्ती अखेरीस 69 बनवायच्या त्या विजयासाठी 36 बॉल आणि 70 धावा 70 धावांची आवश्यकता. 6 षटकांचा खेळ संपलाय 70 धावा बनवायच्या. या 70 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल आणि या धावांचा पाठलाग होईल का त्या अगोदर केला जाईल टॉस. चला टॉस साठी या जोया 11 चरई आणि नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी. समीर भोसले या ठिकाणी उपस्थित झालेत. नागे निरंजन दरेकर या ठिकाणी उपस्थित झालेत. टॉस केला जाईल संदीप सर. दर्पणजी दरेकर साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस पुढच्या मॅचचा. जोया 11 चरई आणि एका साईडला पाहिलं तर नागेश दादा दरेकर स्पोर्ट फाउंडेशन कोंडवी. टॉस या ठिकाणी केला जातोय. टॉस जिंकलाय नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी टीमने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तर क्षेत्ररक्षण करेल टीम नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाव्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल आवाज ऐकाल. आमचे जवळचे आणि निकटवर्तीय मित्र आमचे समालोचन कक्षामध्ये जयेशजी भोसले सर यांचा आवाज तुम्ही ऐकाल. धन्यवाद. आणखीन एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिथे लक्ष ठेवण्यात आलंय 70 डाव संख्येचा टार्गेट
या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. चला आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. लक्ष वेधूयात. एका बाजूला रोशन इलेव्हन पोलादपूर टीमने जिंकला टॉस आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. राज दर्पण इलेव्हन या टीमला प्रथम बॅटिंगसाठी पाचारण करण्यात आलं. परंतु हा निर्णय कुठे ना कुठेतरी या धावा पाहता एक मोठं लक्ष इथे उभं केलं गेलंय. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. आज रणजी क्रिकेटचा आपण अनुभव घेतोय दिवस आणि रात्र स्वरूपामध्ये. दिवस आणि रात्र स्वरूपामध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग हे तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वावरती तमाम पोलादपूरकरांना आहे गर्व असं हे तिसरं पर्व आपण पाहतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत यंग स्टार पोलादपूर आयोजित माझा तालुका माझा अभिमान पोलादपूर तालुका प्रीमियर लीग 2024 तिसरं पर्व आपण पाहतो आहोत. आपली परंपरा प्रतिष्ठा आणि अनुशासन या स्पर्धेने चांगल्या रीतीने जपत असताना आपण पाहतो आहोत. एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आपल्या भेटीला पहिल्या दिवसामध्ये येत असताना पाहायला मिळते. विनीत सकपाळ गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल स्ट्रायकर एंडवरती जिथे आपण सूरज आणि नॉन स्ट्राईक एंडवरती नितेश कोंडाळकर यांना मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेलं पाहायला मिळतात. या मॅचमध्ये खूप काय बाकी आहे कारण एकंदरीत पाहिलं ना तर दोन्ही खेळाडू हार्ड हिटर म्हणून पाहिले जातात. आघाडीला येत असताना जिथे मात्र आपण पाहिलं ना तर मोठी फटकेबाजी करणं नितेश कोंडाळकर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आहेत. परंतु लांबच लांब दूर दूर षटकार खेचण्याची किमया त्यांनी मात्र अनेक वेळेला साधली आहे. आत कशा दाटणीची बॅटिंग त्यांच्या माध्यमातून होतीये हे देखील पाहावं लागेल. विनीत गोलंदाजी मार्कमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतो विनीत सकपाळ. आपलं अष्टपैलूत्व नेहमीच या खेळाडूने सिद्ध केलंय. जिथे एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळालंय. तो गोलंदाजी मार्कवरती दाखवलंय नितेश कोंडाळकर स्ट्राईक करण्यावरती या नॉन स्ट्राईक करण्यावरती सूरजला आपण पाहतोय. सामन्याला होती सुरुवात. उत्तरार्धाचं सत्र 70 चा 5 लाख 70 रनचं टार्गेट. पहिला बॉल सुरुवात झालीय. पहिल्या बॉलवरती धमाका नितेश कोंडाळकर यांच्या बॅटमधून षटकार. षटकार आलाय. मोठा फटका पहिल्या बॉलवरती पाहायला मिळाला. याच खेळीसाठी जाणला जातो हा खेळाडू. आपल्या रिपीटेशनला शोभा देणारी बॅटिंग करावी लागणार आहे. पुढचा बॉल देखील इन टू द गॅप ऑन साइड ला डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. पुढच्या बॉलवरती आला हा चौकार. इरादे स्पष्ट केलेत. हा सामना सहजासहजी मी सोडणार नाही आहे कारण दोन विजेते संघ आमने सामने एकत्रित त्या वेळेला एकमेकाच्या विरोधामध्ये खेळतात. त्यावेळेला निश्चितच एक चांगला सामना पाहायला मिळत असतो. बी ग्रुप मधून दोन्ही संघ आपल्या एकमेकाच्या विरोधामध्ये आपण पाहतोय. कमी गतीने बॅच लिडिंग एज क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वेस्ट साईड जास्त आहे. नो बॉल नो बॉल. गोलंदाजाला ताकीद देतील अंपायर. केवळ एकदाच अलाउड आहे वेस्ट साईड. अशा प्रकारचा पुन्हा बॉल आला तर या मॅच मध्ये गोलंदाजी बंद करण्यात येईल. रोशन इलेव्हन पोलादपूर आदरणीय रोशनजी साबण साहेब यांच्या मालकीचा संघ जो खेळतोय राज दर्पण इलेव्हन या टीमच्या अगेन्स्ट. दर्पणजी दिलीप दरेकर साहेब यांच्या मालकीच्या संघाच्या विरोधामध्ये गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. फ्रीचा बॉल नो चेंडू आलाय. फ्रीच्या बॉलवरती किती मोठा फटका येतोय हे पाहावं लागेल. फटका डाऊन द ग्राउंड लॉंग अँड स्ट्रॉंग. मोठा फटका मोठा प्रहार षटकार. बॉल आला ना की त्याला आपण आउट ऑफ रीच करतो. नितेश कोंडाळकर त्यांच्या बॅकमधून षटकार आलाय. मोठा प्रहार डाऊन द ग्राउंड येत असताना पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कमध्ये विनीत पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. धावांची लयलूट झाली आहे.
दोन षटकार एक चौकार. खोला टाकला बॉटमॅन स्ट्रॉंग ऑन साईडला खेळले शॉर्ट मिड विकेटला. इथे धाव मिळणार नाहीये. क्षेत्ररक्षक कॅच पकडली तर मॅच मध्ये येणार. येस टिपला झेल संपला. नितेश कोंडाकरचा खेळ. खेळाडू क्रमांक पहिला बाद. धावपळकावरती धाव आहेत त्या 17. पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट झाली परंतु अगदी त्याच वेळेला खेळाडू देखील बाद झालाय. पुढचा बॉल विनीत सकपाळ. यश मिळालंय त्याला. अगदी कोणती संधी प्रतिस्पर्ध्याला द्यायची नाहीये. डेड बॉल मृत चेंडू. इथे पंचांनी इशारा दर्शवलाय तो आवर्जून पंचांपर्यंत जिथे येत असताना. हा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने काटा बदललाय. काटा काढण्याचा प्रयत्न केला. पहिल्या बॉल वरती फलंदाज मयूरचा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये अप अँड डाऊन पाहायला मिळाले. जिथे पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं कभी खुशी कभी गम या स्वरूपाचं हे षटक इथे संपुष्टात आलंय. 17 धावा धावपळका भरली आहेत. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. खेळाडू बाद झाला. एक बॅटिंग करत असताना रोशन इलेव्हन पोलादपूर. पहिल्या षटकामध्ये 17 धावांची लयलूट झाली आहे. चांगली सुरुवात एक ब्राईट स्टार्ट संघाला मिळवून दिली. एक स्वप्नवत सुरुवात जी हवी होती ना ती इथे मिळाली आहे. कारण खऱ्या अर्थाने नितेश कोंडाळकरच्या बॅटमधून निघणारे दोन उत्तुंग षटकार एक चौकार पाहायला मिळाला. स्टार्ट चांगला मिळाला परंतु सुरुवात चांगली झाल्यानंतर एंड कसा होतो हे पाहावं लागेल. सूरज स्ट्राईक एंड वरती आहे. गोलंदाजी मार्क वरती विजय याला आपण पाहतोय. विजय तळेकर बिजू गोलंदाजी मार्क वरती दाखवलं जात असताना पाहायला मिळेल. निव्याचा खेळाडू कशा रात्रीची बॅटिंग तो करतोय गोलंदाजी करतोय ना हे इथे पाहणं तितकंच गरजेचं असेल. कारण लेफ्ट हँडरच्या विरोधामध्ये सूरजच्या विरोधामध्ये त्याने प्री प्लॅन नुसार गोलंदाजी करत असताना आपण त्याला पाहिलंय. परंतु हा प्लॅन तो कितपत यशस्वी ठरवतोय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न हाफ आर्म पुल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. अगदी डोळ्याची पापणी लवते ना लवते त्या वेगाने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेगाने चेंडूवरती आला. उमेश सकपाळ यांना आपण पाहतो. द लेजंड क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीची आठवण होते त्यांच्याकडे पाहिल्यानंतर हेअर स्टाईल. कारण खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर नुकतीच अंबानी परिवाराचा एक उत्सव चालू आहे. कारण लग्न येत आहे ना आनंद याचं ज्या पद्धतीने महेंद्रसिंग धोनीला आपण पाहिलं होतं पुन्हा एकदा तीच हेअरस्टाईल. मैदानाच्या आतमध्ये उमेशची जी हेअरस्टाईल पाहिल्यानंतर आठवण झाली. धावपळकावरती धावा एकेरीच्या मदतीने जिथे 18 धावा धावपळकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला खोला टाकला शॉट जिथे क्षेत्ररक्षक स्वतः पोहोचतो विजू वेगाने रन्स कम्प्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते.
एकेरी धाव इथे येत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकते. जिथे कोणाबी धाबा धावफलका भरली आहेत. जगात लय भारी 19 फेब्रुवारी 19 धाबा धावफलका भरली आहेत. प्रेक्षक वर्गाने उदंड प्रतिसाद पहिल्या दिवसामध्ये दिलाय. ओमकारजी गाडगे यांच्याकडे कुपन आहेत आणि त्याचा लकी ड्रॉ आपण काही क्षणामध्ये काढणार आहोत. कुठे जाऊ नका, घरी जात असताना एक सायकल आपल्याला आवर्जून आपण घरी घेऊन जाय. कूलर देखील आहे, 100 रुपयाचे कुपन आपल्याला मिळतील आणि त्यावरती आपण आवर्जून काही ना काहीतरी घरी घेत जात असताना एक सायकल जरूर घेऊन जा. खोला टाकला डाऊन ग्राउंड लॉंग बॉलला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा सूरजच्या इथे फलंदाज मयूरच्या बॅटमधून आलाय षटकार. धावसंख्या 6 ने वधारत असताना जाऊन पोहोचते. 25 धावा धावफलका भरली आहेत. एकंदरीत 7 आकर्षक अशा सायकल्स आहेत आपल्या व्यासपीठाच्या समोर. 5 संघ मालकांना, एक बेस्ट बॅटर आणि एक बेस्ट बॉलरला, अशा 7 सायकल आहेत. आणि उर्वरित सायकल आपण खऱ्या अर्थानं दिल्या देणार आहोत लकी ड्रॉ विजेत्यांना. ज्या आकर्षक अशा सायकल्स आपण पाहतोय, जशा या सायकल्स या प्रेझेंटेशन बॉक्स आणि व्यासपीठाच्या समोर आल्या ना, मंगेजी बिलोसे साहेब यांनी आवर्जून या गोष्टीची जाणीव करून दिली रोहनला. कारण जी काय सायकल आहे ती लक्ष वेधते प्रत्येकाचं. हा फ्रॅकर पुल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर झालाय. गुल येतो हा षटकार. राज दर्पण या संघातील प्रत्येक गोलंदाजाच्या प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. प्रतिजी सुर्वे साहेब यांच्या माध्यमातून राज दर्पण संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने घेतलेल्या विकेट साठी देण्यात येईल 200 रुपयाचा कॅश प्राइज. विकेट मिळवाव्या लागतील कारण पार्टनरशिप बिल्ड होती आहे. नितेश कोंडाळकरने दिलेला स्टार्टअप किंवा एक खऱ्या अर्थानं एक बेसमेंट चांगल्या रीतीने त्यांनी बनवला आणि इमारत यशाची उंच अशी इमारत उभी राहत असताना पाहायला माहितीये का धावफलका भरती आहेत. त्या 32 षटकार आलाय. 70 पाठलाग चालू आहे. हा फ्रॅकर बॉल ऑन साइडला फाईन लेगला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आउटफील्ड फास्ट धाव मिळतील चार. ये दिल मांगे मोर पुढचा बॉल कमी गतीने हलक्या हाताने बॅटचा फेस ओपन जरूर केला परंतु सॉफ्ट हँडने खेळपट्टीवरती स्थिर केलं होतं. या बॉलला रन्स मिळणार नाही आहे. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बनल्यात त्या 36-70 पाठलाग. अर्थात अजूनही 34 गरज या मॅच मध्ये पाहायला मिळेल. येणारे बॉल असतील ते 24 बॉल आणि जिथे 34 फलकावरती धावा आपण पाहतोय. जिथे 36 आहे, 34 गरज, 24 चेंडू आणि 34 धावा, 10 डिफरन्स या मॅच मध्ये पाहायला मिळाला कारण सुरुवात चांगली झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल घेऊन विनीत सकपाळ पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. खुला टाकला ऑन साइडला ऑन ड्राईव्ह वरती इथे डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय.
एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. सुरुवात ज्या रीतीची झाली आणि तदनंतर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं गोलंदाजी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाची होत असताना आपण पाहतो आहोत. मॅच बनवली आहे, सामना बनवलाय, एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये जो मात्र प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतो. गोलंदाज जिथे मात्र परिवर्तन करण्यात येत असताना पाहायला मिळालंय. विनीत ज्या वेळेला गोलंदाजी मार्क वरती आला त्याच्या माध्यमातून केली जाणारी गोलंदाजी खऱ्या अर्थानं प्रत्येक टप्पा आणि दिशेवरती त्याचं नियंत्रण चांगलं पाहायला मिळालं. परंतु पहिल्या षटकामध्ये त्याच्या विरोधामध्ये 17 धावा आल्या होत्या. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळत. हाफ ट्रॅक कराय, कट करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. धाव मात्र मिळणार नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. स्पर्धेच्या माध्यमातून पहिलं क्रमांक 1,00,000, या स्पर्धेचं पहिलं प्रथम क्रमांक 1,15,555 रुपये, हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहत आहे. पुढचा बॉल खोलात टाकला, फटका चांगला आहे ऑन साइडला, अगदी डेबिट कार्ड स्वाइप करावं त्या रीतीने स्वीप केला, चेंडूला पाठवलंय, स्वीप शॉट आला हा षटकार. माका दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लेफ्ट हँडर बॅटर देखील तितकेशा हावी राहू शकतात आणि ते जिथे सूरजने दाखवले आघाडीला तो आलाय आणि या भूमिकेला न्याय देत असताना मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून बॅटिंग करण्यात येते. दर्जेदार परफॉर्मन्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धावांची करण्यात येणारी लयलूट, धावा थांबण्याचं नाव घेत नाहीये. दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक फलंदाजाने केली आहे. महत्वाच्या राहतील विकेट मिळवाव्या लागतील. पुढचा बॉल खोलात टाकला, यश रक्षकाचा वेध घेतोय. एक तेरी तो एक मेरी, क्रिकेटचा हा खेळाने अनेक वेळेला रंग बदलल्यात, समीकरणं बदलल्यात, मॅच तितकीची चांगली होती आहे. प्रेक्षक वर्गाला एक चुरशीच्या लढती नेहमीच हव्या असतात आणि त्या चुरशीच्या लढती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या सामन्यापासून मॅचेस चांगल्या झाल्यात. हा बॉल पडल्यानंतर यश रक्षकाचा वेध पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने निघत असताना चेंडू पाहायला मिळतो. गोलंदाजाचे दाखवण्याचे दात वेगळे आहेत आणि खाण्याचे वेगळे. चेंडूची ग्रीप वेगळी दाखवतो, टप्पा वेगळा टाकतो. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने कधी आतमध्ये भस्कन येणारा, उसळी घेणारा आणि फलंदाजाच्या मनामध्ये जिथे उरामध्ये धडकी भरणारा अशा रीतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे जरूर. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हाफ ट्रॅकर यावेळेला देखील ऑन साइडला, डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ सिंगल येत असताना पाहायला मिळते. धावपलकावरती धावा एकेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते, जिथे 44 धावा धावपलकावरती आहेत. 44 रन्स ऑन दी बोर्ड. षटक संपुष्टात आला, तिसऱ्या 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावपलकावरती धावा त्या 44. कॅप्टन ना कॅप्टन
सगळ्यांचं हार्दिक स्वागत. माझा तालुका माझा अभिमान पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत यंग स्टार पोलादपूर आयोजित पोलादपूर तालुका प्रीमियर लीग 2024 तिसरं पर्व पहिलं प्रथम क्रमांक या स्पर्धेचं 115,555 रुपये रोख रक्कम व आकर्षक पीटीसी पीटीपीएल चषक. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 75,000 रुपये 555 रुपये व आकर्षक पीटीपीएल चषक. तृतीय क्रमांक रोख रक्कम 55,555 रुपये व आकर्षक चषक. चतुर्थ क्रमांक 35,555 रुपये व आकर्षक पीटीपीएल चषक. आणि पंचम क्रमांक 35,555 रुपये व आकर्षक पीटीपीएल चषक. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून आकर्षक बाईक आहे, त्याच वेळेला उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आकर्षक अशी सायकल आणि आकर्षक चषक. आणि पाचही संघमालक जे मात्र टॉप 5 मध्ये येतील त्या संघमालकांसाठी आकर्षक सायकल. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आपण पाहतोय, जिथे 18 बॉल आणि 26 ची गरज, 18 चेंडू आणि 26 धावा, 46 धावा धावफलकावरती आहेत, 18 चेंडू आणि 26 ची गरज. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज सचिन जाधव, सुरेश जॉन स्ट्राइक, त्याच्या बॅट मधून चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि एंड कोणताही असू द्या बॅट बोलली असू द्याची. हाफ ट्रॅकर उजवेसीच्या बाहेर इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. अवांतर धाव अतिरिक्तने सुरुवात झाली आहे या षटकाची. अजूनही 25 ची गरज, 18 चेंडू आणि 25 धावा, सामना तितकासा दूर नाही आहे. 18 बॉल आणि 25 धावा म्हटल्यानंतर जिथे अगदी तफावत आपण पाहिली ना तर केवळ 9 धावांची आहे. काही क्षणामध्ये एक मोठा उत्सव आपण या व्यासपीठावरती साजरा करू. हाफ ट्रॅकर बॉल आणखीन एक तडाखा सुरेच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा अनहँडसम षटकार. षटकार आलाय, संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत्या जाऊन पोहोचते. तब्बल अर्धशतक कंप्लीट झालं, 51 धावा, येणारे 17 बॉल आणि 19 ची गरज, 17 चेंडू आणि 19 धावा. या मॅचला विजयाच्या समीप घेऊन जातात सर ना. सूरजला आपण पाहतो बॅटची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक दूर राहिले आहेत, कोंडी फोडू शकलेले नाही आहेत, विकेट मिळू शकलेल्या नाही आहेत. नितेश कोंडाळकर आपल्या चुकीच्या फटक्यावरती ते बाद झाले, परंतु तदनंतर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज कोणतीही संधी प्रतिस्पर्धी संघाला देत नाही आहेत. असा एकही फटका झालेला नाही आहे की तो मात्र क्षेत्ररक्षकांच्या समोर पोहोचलाय किंवा त्यांच्या हातून झेल निसटल्यात. कोणतेही रनआउटचे हाफ चान्सेस दिलेले नाही आहेत. एकंदरीत एक चांगलं क्रिकेट फुल पॅकेज मैदानाच्या आतमध्ये आपण सूरज आणि मयूरला पाहतोय. चांगली पार्टनरशिप त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं क्रिकेट. पुढचा बॉल याला बॅटची लिडिंग एज, लॉंग स्टॉपला आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मयूरच्या बॅट मधून हा चौकार. खेळणारे दोन्ही खेळाडू आज एकत्रितपणे मैदानाच्या आतमध्ये उभे राहिलेत ना आणि नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करतायत. पार्टनरशिप चांगली बिल्ड केली आहे. ओमकारजी गाडगे व्यासपीठाशी संपर्क साधा. मैदानाच्या आतमध्ये बॅटची लिडिंग एज, खेळाडू होईल इथे बाद. दुसरा खेळाडू बाद झालाय. काही क्षणामध्ये अगदी आदरणीय सिद्धजी शेठ साहेब आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेला आपण रजनी डे आणि नाईट स्वरूपामध्ये स्पर्धेचं आयोजन करावं असं ज्यांनी हा वसा आणि वारसा आपल्या खांद्यावरती जपला, ज्यांचा काही क्षणामध्ये विनायजी दीक्षित साहेब यांचा आपण एक जन्म उत्सव देखील आणि जन्मदिवस देखील साजरा करणार आहोत. उत्सव मूर्ती आज ते मात्र पाहायला मिळतील कारण उद्याच्या दिवशी त्यांचा जन्मदिवस आहे, परंतु 12 वाजायच्या अगदी ठोक्यावरती त्यांचा जन्मदिवस इथे साजरा करण्यात येईल. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू बाद झालाय
आणि एक थ्री डायमेन्शन प्लेअर म्हणून ज्या खेळाडूला पाहिलं जातं तो अयान तार्लेकर. मैदानाच्या आतमध्ये संवाद गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत त्या 56 एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहे. सिंगल आली धावफलका बर्दी धावा आपण जिथे पाहतोय 57 धावा धावफलका बर्दी आहेत. 57 रन्स ऑन दी बोर्ड 57 धावा धावफलका बर्दी आहेत. मैदानाच्या आतमध्ये अयान याची गोलंदाजी आपण त्या धाटणीची पाहायला मिळाली. वेगाने गोलंदाजी करतो त्याने फलंदाजी चांगली केली आहे. संवाद गावासाठी नेहमीच आघाडीची भूमिका त्याने अदा करत असताना पाहायला मिळाला. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये जो मात्र दाखल होत असताना आपण पाहिलं उद्वेशीच्या बाहेर इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतर धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहे. रोशन एलन पोलादपूर संघ सध्या परिस्थितीमध्ये सुस्थितीमध्ये पाहायला मिळाला आहे कारण एक पार्टनरशिप चांगल्या झाल्यात. धावाही बनल्यात 70 पाठलाग तोही यशस्वी होत असताना पाहायला मिळत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. सचिन पुढचा चेंडू उजव्याशीच्या बाहेर हाफ ट्रॅकर आहे. संधी आणखीन एक निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपला जेल संपला फलंदाजाचा खेळ. सुरेश देखील बाद प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बाद होणारा खेळाडू मात्र सूरज इथे बाद झाला. एक चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दोन उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आले. एक चौकार देखील पाहायला मिळाला आणि या खेळीच्या जोरावरती संघाला अडचणीमधून त्याने बाहेर काढला. 58 धावा धावफलका बर्दी आहेत. येणारे बॉल आहेत ते तुमच्याकडे 12-12 चेंडू आणि 12 धावा रन बॉल इक्वेशन. सिच्युएशन ही आहे की सद्य परिस्थितीमध्ये आपण पाहतो ना की 58 धावसंख्येवरती खेळाडू बाद झाले. ते 3-12 चिन्ह आणि 12 धावा. आयन तार्लेकर जो मात्र स्ट्रायकर रेणूवरती पाहायला मिळत आहे. आयन तार्लेकर खऱ्या अर्थानं गोलंदाजी चांगल्या रीतीने करत असताना पाहायला मिळतो आणि आयन तार्लेकरची गोलंदाजी ज्या वेगाने आपण पाहिली ज्या धाटणीची पाहायला मिळाली चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. परंतु इथे गोलंदाजी मार्क वरती कर्णधार रवींद्र इंगवले यांच्या हाती चेंडू आपण पाहतोय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग देखील चांगली केली होती. त्यांनी धावांची अक्षरशः लयलूट केली. 34 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. दोन्ही सामन्यांमध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ओव्हर द विकेटने कमी गतीने टाकला डाऊन द ग्राउंड ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळते. सिंगल आली आहे. आयान ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो त्याला क्रॅम्पला जास्तीचं सामोरं जावं लागतं. परंतु या गोष्टी बाजूला सारत एक चांगलं क्रिकेट कसं खेळता येईल ना त्याच्या माध्यमातून आपण क्रिकेट पाहिलं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. बाहेरच्या दिशेने पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू निघाला. डॉट बॉल आलाय. अजूनही 11 गरज. 10 बॉलचा खेळ शेष आहे. 10 चेंडू आणि 11 धावा. क्रिकेटमध्ये समीकरण बदलायला वेळ लागत नाही. वेळ आणि काळ बदलायला वेळ लागत नाही. आपण अनेक वेळेला म्हणतो ना धावायलाही दम लागतो आणि धावल्यानंतरही दम लागतो. इथे सामना रंग बदललेला का हे पाहण्यात इतकंसं गरजेचं आहे. आपण पाहतो PTPL 2024 सीझन 3 क्रिकेटचा हा अभूतपूर्व आणि अविश्वसनीय सोहळा आपण पाहतो अनुभवतो आहे. 59 आहेत. 10 चेंडू आणि 11 गरज आहे. 12-12 हवे होते. पहिल्या ओव्हरला रन्स आले होते ते 17. दुसऱ्या ओव्हरला रन्स आले 19. तिसऱ्या ओव्हरला आले 8 आणि चौथ्या ओव्हरला 13 रन्स आले.
14 आलेत, 14 एक विकेट घेण्याच्या आधी एक वाईट बॉल आला होता, 14 आलेत, 14 10 चेंडू आणि 11 गरज आहे. 14 आले होते, 13 नव्हे 14 आले होते ज्या आधीच्या षटकामध्ये. करेक्शन करूयात, चांगले खेळाडूंनाच या गोष्टी ज्ञात असतात, इतर खेळाडू तर मज्जा घेतात. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. पुन्हा एकदा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना रवींद्र इंगवले कमी गतीने लपेटण्याचा प्रयत्न करण्यात आला, पिक करण्याचा प्रयत्न इथे करत होता. पहा ना, काही खेळाडू असतात ते कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट फार कमी खेळतात, काही खेळाडूंना तर इतरत्र धावाही ठाऊक नसतात की आपल्या षटकामध्ये किती धावा आल्यात किंवा किती बॉल आपण हाताळल्यात. परंतु एक जाणकार खेळाडू किंवा कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणारे जे खेळाडू असतात हे नेहमी चांगल्या दर्जाचे क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि कॅल्क्युलेशनचं क्रिकेट खेळणारा कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटर म्हणून आपण पाहतो. यावेळेला आयांच्या बाटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर लांब लचक, लांबवरचा दूरवरचा षटकार. मध्ये धावा बनणार नाहीत, कारण त्याने मला वाटतं 120-125 मीटरचा षटकार मारलाय, एक दूरवरचा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 66 धावा धावपळका भरली आहे. 4 गरज या मॅचमध्ये, 4 गरज अजूनही आहे. 8 बॉलचा खेळ शेष आहे, आयान उभा राहिला तर मॅच तो फिनिश करू शकतो इतकी धमक त्याच्याकडे आहे. 70 पाठलाग चालू आहे. पुढचा बॉल हा चेंडू उजवेशीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, अवांतर चेंडू येत असताना व्हाईट बॉल. सचिनजी सावंत सर आमच्याकडे बळाल्यात, गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. एक्स्ट्राच्या मदतीने धावपलका भरती धावा जाऊन पोहोचल्या, त्या 67 धावा धावपलका भरती आहेत. 3 गरज, 70 पाठलाग चालू होता. काय बॅटिंग झाली, स्टार्टअप चांगला मिळाला. नितेश कोंडाळकरने ज्या पद्धतीने विध्वंसक अंदाजामध्ये खेळी केली होती, ऑन साईडला डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे.